रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री यांनी आज पिंपरी चिंचवड येथील कलासागर हॉटेल या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच चंद्रकांता ताई, सोनकांबळे, सुधाकर वार भुवन, परशुराम वाडेकर, बाळासाहेब रोकडे, नितीन धोत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अपक्ष सर्व जाती जमातीचा पक्ष आहे. या पक्षामध्ये सर्व जातीच्या लोकांना प्राधान्य आहे. आणि परवा दिल्लीमध्ये 8 तारखेला एक ऑल इंडियाची मीटिंग झाली आणि त्याला देशातल्या जवळजवळ 30-35 राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. आणि त्यामध्ये निर्णय आम्ही घेतलेला आहे की 1 कोटी मेंबर संपूर्ण देशामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये करायचे आणि सर्व राज्यांची अधिवेशनं आहे ती अधिवेशनं एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये घ्यायची आणि जुलैमध्ये 27 जुलैला दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियममध्ये ऑल इंडियाचं अधिवेशन घ्यायचं. आणि तत्पूर्वी सगळ्या शहराच्या जिल्ह्याच्या ज्या कमिटी आहेत त्या कमिट्यांच्या निवडणुका घ्यायच्या, तालुका, जिल्हा, शहर, स्टेट. आणि त्यानंतर 27 जुलैला ऑल इंडियाची जी निवड आहे ती निवड राष्ट्रीय कार्यकारिणीची करायची आहे. तर त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी कामाला लागावं आणि मेंबरशिपच्या पावत्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या लवकरात लवकर आपण पूर्ण कराव्या. 50 मेंबर करणारा जो कार्यकर्ता आहे तो कोणत्याही पदावर जाऊ शकतो. ज्याने 50 मेंबर केलेले नाही, जो ऍक्टिव्ह मेंबर झालेला नाही, ते ऍक्टिव्ह मेंबर झाल्याशिवाय कुठल्याही कार्यकर्त्याला कोणत्याही पदावर जाता येणार नाही. त्यासाठी 50 मेंबर तरी प्रत्येकाने करणं अत्यंत आवश्यक आहे. एखादा डेअरीचा उद्योगधंदा सुरू करणे, कुक्कुटपालन आहे, बकरी पालन आहे, अशा पद्धतीचे साईड बिझनेस त्या ठिकाणी केले तर ती फॅमिली जी बिलो पॉवर्टी लाईन मधली फॅमिली आहे तिला वर आणण्यामध्ये सरकारला चांगली मदत होऊ शकेल. आणि खेड्यामध्ये त्यांना जमीन कसण्यासाठी मिळाली की ते लोक शहराकडे येणार नाही आणि शहरामध्ये वाढणाऱ्या ज्या झोपडपट्टी आहेत त्या सुद्धा तेवढ्या वाढणार नाही. त्यामुळं याचं एक नियोजन करावं आणि सरकारी जमीन ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी दुसऱ्याची जमीन विकत घेऊन सरकारने ती यंत्रणा वाटली पाहिजे. एक तर माझं मंत्रालय जे आहे ते माझ्या मंत्रालयाचं बजेट गेल्या वर्षीचं 84,000 कोटीच होतं. यावर्षी माझ्या मंत्रालयाचं बजेटमध्ये शेड्यूल कास्ट जो प्लॅन आहे तो जवळजवळ 1,26,000 कोटीचा प्लॅन या 21-22 बजेटमध्ये आहे. आणि देशभरातल्या दलितांच्या कल्याणासाठी 1,26,000 कोटी रुपयेचा उपयोग करण्यात येणार आहे. आणि बाकीच्या डिपार्टमेंटच्या मानाने आपला निधी हा फार मोठा आहे. नरेंद्र मोदी यांनी दलितांना न्याय देण्यासाठी, दलितांची आर्थिक प्रगती करण्यासाठी इतर खात्यांच्या तुलनेमध्ये आमच्या खात्याला माप दिलेला आहे. आणि 1,26,000 आणि वरती काही कोटी रुपये आहेत तर ते एवढी रक्कम आमच्या मंत्रालयाला देण्यात आलेली आहे. श्रीमंत असणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि गरीब असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जे गरीब मराठी आहे, अल्पधारक मराठी आहे अशा कुटुंबांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे. तर मराठा आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकून वाद निर्माण करण्यापेक्षा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी मराठा समाजाची आहे. पूर्वीच्या काळामध्ये ओबीसीमध्ये टाका, ओबीसीमध्ये टाका अशी मागणी होत होती. पण एकतर ओबीसीनाच अगोदर आरक्षण कमी मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये मराठा समाजाला टाकून वाद निर्माण करण्यापेक्षा मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं. आणि मी प्रधानमंत्र्यांच्या समोर ऑल पार्टीच्या मीटिंगमध्ये अधिवेशनाच्या अगोदर जी मीटिंग झाली होती ऑनलाईन त्याच्यामध्ये मी मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे.
परंतु ते आरक्षण देताना भारत सरकारला माझ्या मंत्रालयाला देशामध्ये जे क्षत्रिय सगळे लोक आहेत या सगळ्या क्षत्रियांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागेल. कायदा करायचा असेल तर तो एकट्या मराठ्यांसाठी करता येणार नाही. तर महाराष्ट्रातली मराठा आणि दुसरी हरियाणातली जाट आहेत, राजस्थानातले राजपूत आहेत, युपीमधले ठाकूर आहेत, आंध्रामधले रेड्डी आहेत, तर असे जे जे क्षत्रिय जाती जे आहे या सगळ्या क्षत्रिय जातींना 10-12% आरक्षण देण्याची मागणी माझ्या पक्षाच्या वतीने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण मिळेल. तर इतर कास्टला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या मंत्रालयाने 2,50,000 रुपये प्रत्येक जोडक्याला 2,50,000 रुपये देण्याच्या संबंधातला आमच्या मंत्रालयाचा निर्णय आहे. 2,50,000 रुपये आणि महाराष्ट्रामध्ये 1,00,000 रुपये राज्य सरकार देतात. तर यांना प्रोत्साहन देण्यासाठी असा प्रयत्न आहे. दुसरा विषय आहे तो शेतकऱ्यांचा आंदोलनाचा आहे. शेतकऱ्यांचं जे आंदोलन चाललेलं आहे तर हे कुठंतरी थांबणं अत्यंत आवश्यक आहे आणि सुप्रीम कोर्टाने या कायद्यावरही दिलेलं आहे 1.5 वर्षपर्यंत याची अंमलबजावणी करायची नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेणं अत्यंत आवश्यक होत होतं सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर. तरी सुद्धा आंदोलन पुढे रेटण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही आंदोलन केलेले आहेत पण आम्ही काय असं एवढा लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. 200 लोकांचा थंडीमध्ये मृत्यू झाला, कोणाला अटॅक आला, कोणी आजारी पडलं आणि जवळजवळ 200 लोकांचा मृत्यू त्या सिंधू बॉर्डरला गाजीपूर बॉर्डरला झालेला आहे. तर कोण जबाबदार आहे? सरकारचं म्हणणं हे आहे की त्या कायद्यामध्ये तुम्हाला ज्या शंका आहे त्या शंका दूर करण्याची आमची तयारी आहे. जी एपीएमसी आहे ती एपीएमसीला धक्का लागणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. एमएसपीला आम्ही पूर्णपणे स्वतंत्र ठेवलेलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे. त्यानंतर कुणीतरी कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो आमची जमीन बळकावेल अशा पद्धतीचा जो आरोप आहे तर कुठलाही कॉन्ट्रॅक्टर जमीन बळकावू शकत नाही अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते कॉन्ट्रॅक्टर शेतकरी कधी सुद्धा रद्द करू शकतो ज्या कॉन्ट्रॅक्टरवर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या शंका आहे त्या शंका दूर करण्यासाठी आम्ही कायद्यामध्ये संशोधन करण्याची आमची तयारी आहे, बदल करण्याची आमची तयारी आहे असं प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये सांगितलेलं आहे. नरेंद्र सिंग तोमर जे कृषीमंत्री आहेत त्यांनी 12 वेळेला बैठका घेतलेली आहे आणि अजूनही प्रधानमंत्र्यांनी निमंत्रण दिलेलं आहे की या चर्चेसाठी या आणि याच्यातून मार्ग काढूया. पण कायदा मागे घेण्याची मागणी जी आहे ही मागणी असंविधानिक आहे, ही मागणी अनडेमोक्रॅटिक आहे. कारण कुठल्याही कायद्यामध्ये सगळाच कायदा मागे घ्या अशी मागणी कधी होत नाही. पहिल्यांदाच अशी मागणी करण्यात आली आणि पहिल्यांदाच एवढं 70-80 दिवसाचं आंदोलन या ठिकाणी दिल्लीमध्ये होत आहे. एकदम सरकारने आंदोलनाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे. त्यांना सिंधू बॉर्डरवर त्यांना जागा दिली आंदोलन करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. गाजीपूर बॉर्डरला जागाही दिली. एक तास मी गोव्यावरून आलो मुंबईला, रस्त्यामध्ये बरंच ट्रॅफिक होतं त्यामुळे तो पोहोचण्यासाठी एक तास उशीर लागला. तर या ठिकाणी आपण सगळे पत्रकार इथं उपस्थित आहात. पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे हे शहर अत्यंत डेव्हलप होणारं शहर आहे. बऱ्याचशा इंडस्ट्रीज या शहरामध्ये आहे आणि या ठिकाणी काही झोपडपट्ट्याही आहे त्याचं पुनर्वसनही काही ठिकाणी झालेलं आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आपली मागणी आहे की या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे दम्स आहे त्यांना पक्की घरं देण्याच्या संबंधातला कार्यक्रम प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. 2022 मध्ये 15 ऑगस्ट 2022 या देशाच्या स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यावेळेला दिल्लीमध्ये जुन्या पार्लमेंट भवन म्हणजे आता जे पार्लमेंट जे बिल्डिंग आहे त्याच्या समोरच नवीन पार्लमेंटचं काम सुरू आहे आणि त्यावेळेला आपल्या देशामध्ये जे कच्च्या घरात राहणारे लोक आहेत
त्या कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पक्कं घर मिळालं पाहिजे असा संकल्प माननीय प्रधानमंत्र्यांचा आहे. आणि त्याप्रमाणे या बजेटमध्ये तशा पद्धतीची प्रयोजने करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये शहरासाठी आणि 1.5 लाख रुपये घेण्यासाठी देण्यात येत आहोत. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आपली विनंती आहे की आपण या स्कीमचा फायदा घ्यावा. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं बजेट डिपार्टमेंट मोठं आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा झोपडपट्टीत राहणाऱ्या तमाम सगळ्या लोकांना पक्की घरं देण्याचा एक प्लॅन तयार करावा. केंद्राकडून काही जी मदत लागेल ती मदत मिळवून देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि या शहराला एक चांगलं सुंदर शहर जे आहे, सुंदर शहर तर आहेच आहे, तर तो एक प्रयत्न या ठिकाणी झाला पाहिजे. त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध करता येऊ शकेल, अजून या ठिकाणी काही इंडस्ट्रीज कशा वाढू शकतील, आणि स्वयंरोजगार जो आहे स्टॉल्स आहे व इतर काय एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्याच्या संबंधातल्या काही स्कीम ज्या आहेत, या स्कीमसुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पूर्ण कराव्या, जेणेकरून 1000 तरुणांना रोजगार मिळू शकेल, तो एक प्रयत्न त्यांनी करावा. त्याचबरोबर SC ST चा OBC आणि दिव्यांगजनांचा जो बॅकलॉग आहे, हा बॅकलॉग या महानगरपालिकेमध्ये सर्व कॅटेगरीमध्ये पूर्ण भरण्यात यावं. जोसेफटीन मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड, पुणे.